बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असाल की सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना केलं पाहिजे सरकारनं सुद्धा किंवा मोदी साहेबांना सुद्धा या विषयावरती मत मांडलं की बाबा सेंद्रिय शेतीकडे आता वळलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि बऱ्याचदा लोकांकडनं आपल्याला हे ऐकायला मिळतं की शेतकरी विष खाऊ घालतो आहे रासायनिक खताच्या माध्यमातून किंवा रासायनिक शेती करून पण कधी विचार केला आहे का प्रॉपर म्हणजे प्रॅक्टिकली कधी विचार केला आहे का शेतकरी सेंद्रिय शेती कशी कशी करणार त्याला मशागत करायची म्हणलं तर म्हणजे काळ होता की प्रत्येक घरामध्ये गाई मशी दूध दुप्टी जनावरं असायची आज कुठंतरी घरं पाहायला मिळतील ज्या शेतकऱ्याच्या घरातनं दूध येतं फक्त तिथंच या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील शेण नावाचा प्रकार आता बंद झाल्यासारखा आहे आणि बोटावरती मोजणे एवढे शेतकरी जे सेंद्रिय शेती आज करताना पाहायला मिळतील हे शेण नाही शेण नसल्याकारणानं ना पुढच्या प्रक्रिया आणि पुढच्या गोष्टी सेंद्रिय शेतीच्या दृष्टीनं कसं काय चालणार कशी पावलं उचलणार हेही महत्त्वाचा विषय त्यानंतर काही गोष्टी स्पष्ट नाहीत म्हणजे सेंद्रिय शेती करायची म्हटलं तर काही गोष्टी स्पष्ट असायला पाहिजेत आता कोणतं बी लावायचं सेंद्रिय शेती करायचं म्हटलं संकरित बी लावायचं कोणती बियाणं उपलब्ध करायची आहेत आणि जर जास्त मोठ्या प्रमाणात जर शेतकरी शेती सेंद्रिय करायला लागली तर हे बी कुणा कुठनं आणायचं आणि कोणतं बी वापरायचं हे स्पष्ट नाही आजपर्यंत म्हणजे संकरित बी वापरून सेंद्रिय शेती करायची का आताचे जे काही नवीन बी बियाणं आले त्याच्यावर प्रक्रिया झालेल्या आता रासायनिक पद्धतीनं ते वापरून सेंद्रिय शेती करायची संशोधन नावाचा प्रकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही दुसऱ्या बाजूनं विचार केला की बाबा शेतीमध्ये तणनाशक किंवा आज आपण मारतो रासायनिक शेती त्यामुळे शे, गवत वगैरे हो, वाढू नये म्हणून तणनाशक वापरतो पण सेंद्रिय शेती करायची म्हणलं तर त्यातलं गवत कसं काय काढणार आणि ते गवत काढण्यासाठी जर त्याच्यात तणनाशक वापरायचं असेल रासायनिक तर ती सेंद्रिय शेती कशी काय होणार मग त्याच्यासाठी वापरायचं काय त्याच्यासाठी लागणारं मजूर या सगळ्या गोष्टी परवडणार आहेत का या सगळ्या गोष्टीला पर्याय काय आजपर्यंत इथल्या देश देशानं देश म्हणून काही ये येथे याच्यावर संशोधन केलं नाही इथल्या माणसानं ना किंवा इथल्या लोकांनी याच्यावरती काही संशोधन झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही दुसऱ्या बाजूनं विचार केला तर शेतीसाठी लागणारे जे औषधं कीटकनाशक आपण म्हणतो आता सेंद्रिय भाषेत त्याला म्हणायचं की बाबा काही रोग वगैरे पसरू नये तर याच्यासाठी कीटकनाशकच उपलब्ध नाही फक्त निबुळे अर्क माराण ते दशपर्णी अर्क मारान ह्या गोष्टीनं कुठं काय होणार याला खरं तर संशोधन पद्धतीनं मिळवलेल्या काही गोष्टीच आपल्याकडे उपलब्ध नाहीत एखादा जर रोग पडला एखादी आळी पडली तर त्याच्यावरती सेंद्रिय पद्धतीनं तिचं नियंत्रण कसं करायचं आतापर्यंत संशोधन आहे मग कशी काय सेंद्रिय शेती त्या शेतकऱ्यांना करायची आणि एक महत्वाचं आता बाजारामध्ये हे चालू आहे किंवा सेंद्रिय सेंद्रियाच्या नावाखाली काही विकायला चालू आहे त्याच्यावरती कंटेंट काय म्हणजे त्या प्रोडक्टमध्ये एखादं काहीतरी बाटलीत पॅक करायचं की विकायला चालू आहे त्याच्यावर नियंत्रण कोणाचंच नाही कोण काय चाललंय कोण काय विकायला लागलंय काही घेणं देणं नाही कोणती गोष्ट वापरायची काही काही ह्याच्यावर लायसन नाही किंवा किंवा काही काही ह्याला परवानगी काही काही टेस्टेडच नाही आहे म्हणजे सेंद्रिय जे काही प्रोडक्ट आहेत बाजारातले तर ते प्रोडक्टच टेस्टेड नाहीत किंवा त्याला अप्रूव्हच भेटलेलं नाही अशा गोष्टी शेतकऱ्यांना शेतात वापरून त्याचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण याही गोष्टीचा खरं तर प्रश्न राहायला लागतो दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर शेतकऱ्यानं जर सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली तर त्याच्या मालाला भाव कोण देणार आहे आज खऱ्या अर्थानं एवढा विचार केला तर इथल्या कि व्यवस्थेनं किंवा देशानं काय व्यवस्था उभी केली व त्यानं जर माल उभा केला किंवा सेंद्रिय पद्धतीने पिकून आणला तर त्याला भाव कोण देणार आहे काय व्यवस्था या संदर्भातली दुसऱ्या बाजूचा संशोधनाचा अभाव आपल्याकडं सगळ्यात मोठा पाहायला मिळतो की काहीच संशोधन नाही शेती क्षेत्राबाबत खरंच रासायनिक पद्धतीने वापरलेल्या गोष्टीनं खरंच नुकसान होतं का त्यांना काय काय होतं त्यानंतर सेंद्रिय शेती कशी फायद्याची आहे त्याच्यासाठी काही नवीन तंत्रज्ञान काही किंवा टेक्निक आपण पण विकसित केलं आहे काही काही संशोधन आहे काहीच नाही झिरो आकडा आहे आपल्या देशाकडं आणि मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायला लागला तर त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करायची त्याला तशा पद्धतीची व्यवस्था तिचं उपलब्ध नाही तशा पद्धतीनं त्या इथं सूत्रच नाही सूत्रबद्ध त्यानं काय करायचं सेंद्रिय शेती करायची म्हणजे नेमकं करायचं काय भावं तर या दृष्टीनं तर देशानं पावलं उचलावी लागणार आहे त्यावेळेस शेती सेंद्रिय केली जाऊ शकते उगच शेती सेंद्रिय करायची सेंद्रिय करायची आणि त्या शेतकऱ्यांना मरायचं का का हाही प्रश्न उभा राहायला लागतो आज रासायनिक शेती करूनसुद्धा म्हणजे त्या शेतकऱ्याला काहीच उरायला तयार नाही आज रासायनिक शेती करून तो तोट्यात आहे मग सेंद्रिय शेती करून तो नफ्यात कसा काय येणार आहे याही गोष्टीचा विचार देशानं व्यवस्थेनं लोकांना करावा लागणार आहे आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं दे त्या शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीकडं जायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो पण आपलंचकडंच काहीच गोष्टी किंवा क कसलंही नियोजन आपल्याकडं नाही आणि त्या शेतकऱ्यानं सेंद्रिय शेती केली पाहिजे ही भोळी भाबळी अपेक्षा आपण कशी काय ठेवणार आहे